चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सरकार हटवणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. नुकतेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. 2015 भाजपने चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली दारूबंदी अवघ्या 5 वर्षात निकालात निघण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडी सरकार चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. शेकडो कोटींचा महसूल बुडाल्याने ठाकरे सरकार दारूबंदी काढण्याच्या विचारात आहे. मात्र यावर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची दारूची दुकाने बंद झाली असल्याने ही दारूबंदी उठवण्यात येणार, तसेच दारूबंदी हटवण्यासाठी काही तर्क लावत असल्याचे मत सुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. उठवण्याच्या संदर्भात आपल्याकडूनच मला माहिती मिळत आहे, पण दारूबंदी उठवण्यासाठी काही तर्क लागणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची दारू दुकानं होती, ती बंद झाली म्हणून दारूबंदी उठवता येणार नाही. महसुलाचा तर्क असेल तर या तर्कावर या अगोदरच्या सर्वच निर्णयाच्या संदर्भामध्ये सरकारला लॉजिक द्यावं लागेल, तर्क द्यावं लागेल. जेव्हा माननीय पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी मागणी केली, आपण तंबाखूवर बंदी टाकली, माणिकचंदवर बंदी टाकली, बाबावर बंदी टाकली राज्यामध्ये, तेव्हा पानपट्टी दुकानदाराच्या असोसिएशननी रोजगाराचा विषय उपस्थित केला होता. पण तेव्हा सांगण्यात आलं की रोजगार महत्त्वाचा नाही, महसूल महत्त्वाचा नाही, आणि शेकडो कोटीच्या रोजगार शेकडो कोटीच्या महसुलावर आपण तेव्हा पाणी फेरलं. म्हणून एक दारूबंदी करताना एक नियम आणि माणिकचंदवरच्या बंदीवरही एक नियम असं सरकार कसं करू शकेल. डॅन्स बार बंदी झाली तेव्हाही काही लोकांनी मागणी केली की शेवटी डॅन्स बार बंदीमुळे सरकारचं 300 कोटी रुपयाचा महसूल बुडणार आहे. तेव्हा सरकारने सांगितलं की आमच्यासाठी महसूल महत्त्वाचा नाही, तर आमच्यासाठी सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. आणि मला आठवतं की तेव्हा विधानसभेत जेव्हा हा कायदा आला, आम्ही सर्वांनी एकमतानी या कायद्याला पाठिंबा दिला. मागच्याच वर्षी विधानसभेत सन्माननीय जयंत पाटील जे आजचे जलसंपदा मंत्री आहे, त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर यवतमाळमध्ये दारूबंदी करू, तर त्याचा काय तर्क होता. महात्मा गांधींनी या संदर्भामध्ये 1923 भाषणात सांगितलं की जर मला स्वातंत्र्य प्राप्त होऊन अधिकार प्राप्त झाला तर मी दारूबंदी करेन. आजही काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर सदस्यत्वाच्या पावतीच्या मागे मी दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी लागते, तेव्हाच काँग्रेसचा सदस्य होता येतं. त्याची पावती तुम्हाला काँग्रेसच्या कार्यालयात मिळेल पाहिजे असेल तर माझ्याकडूनही मी उपलब्ध करून देऊ शकेल. मला असं वाटतं की या दारूबंदीच्या संदर्भात सरकारला भूमिका घेताना काहीतरी तर्क लागणार आहे. गडचिरोलीमध्ये काँग्रेसच्या सरकारने दारूबंदी केली, वर्धेमध्ये काँग्रेसच्या सरकारने दारूबंदी केली, तर मला असं वाटतं की जेव्हा केव्हा बंदी हटवायची असेल तेव्हा जर तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानं सुरू करायची या भावनेने हटवाल तर ते मात्र लोकांना पटणार नाही. पण तुम्ही महसूल कमी होतो तर मग सर्वच निर्णयाचा फेरविचार करावा लागेल. आता योग्य आहे का यासाठी जनतेचं मत घेतलं पाहिजे. तुम्हाला जनतेचं मत घेतल्यावरच असे निर्णय केले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली असं म्हणणं योग्य नाही. 10 डिसेंबर 2011 विधानसभेत प्रस्ताव आला. काँग्रेसच्या सरकारने या संदर्भात एक समिती तयार केली. या समितीने निर्णय दिला, अहवाल दिला की दारूबंदी झाली पाहिजे, आणि त्या अहवालावर काँग्रेसच्या अंमलबजावणी ही भाजपच्या सरकारमध्ये झाली. आणि ही अंमलबजावणी करताना भूमिका काय होती की राज्य सरकारचं काय मत आहे, नेत्याचं काय मत आहे हे महत्त्वाचं नव्हतं. 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले, 5,000 गरीब ज्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकत होती अशा महिलांनी मोर्चा काढला आणि टी पॉईंटवर येऊन नागपूरच्या या संदर्भामध्ये मागणी केली. जनतेच्या मागणीचा सन्मान झाला. आता दारूबंदी हटवायची असेल तर माननीय पोलीस अधीक्षकाकडून माहिती घेतली पाहिजे की या संदर्भात याचे सुपरिणाम आहे की नाही, की याचे दुष्परिणाम आहे. आणि मग तुम्हाला राज्याच्या दृष्टीने याचा सर्वंकष निर्णय करावा लागेल. फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानं सुरू करायची म्हणून हा निर्णय करता येत नाही. मग हा निर्णय प्रत्येक जो घेतलेला निर्णय आहे त्याच्या महसुलाशी जोडूनच करावा लागेल. मला वाटतं की असा एकतर्फी कोणत्याही सरकारला निर्णय करणं हे काही योग्य होऊ शकत नाही.